आपली मतं त्यांच्यावर लादू नका. काही वेळेला आईबाप की आम्हाला यातलं कळत नाही असं म्हणून त्या सगळ्या निर्णय प्रक्रियेत अंग काढून घेतात. आता माझं तर मत आहे की काही वेळेला ती पळवाटही असती आणि मुलांवर ती जबाबदारी टाकली जाती की तुला कळतं, तुला काय हवं ते कर, तू ठरव. तर त्या 12-14 वर्षाच्या मुलांना तसं बरं, तुम्हाला निर्णय जे आहेत की तुम्हाला सायन्सला जायचं आहे का आर्ट्सला जायचं आहे, सायन्सला गेला तर तुम्हाला पुढं काय करायचं, BSc करायचं, इंजिनिअरिंग करायचं का मेडिकलला जायचं आहे. आता ह्याच्याबद्दलचे निर्णय 16 वर्षाच्या मुलाला पूर्णपणानं घेता येतातच असंही नाही. काही वेळेला आता हा जो सतत मारा होतो सगळीकडून की मुलांना स्वातंत्र्य द्या, मुलांना स्वातंत्र्य द्या, तर काही वेळेला त्याच्यामध्ये मुलांवर त्या अन्यायही होऊ शकतो कारण त्यांनाही अजून कळत नाही आहे. आणि नंतर कदाचित त्याच्याबद्दल, म्हणजे मला अशी मुलं माहिती आहेत की जे त्याच्याबद्दल आपल्या आईबापांना दोष देतात की मला तर त्यावेळेला काही कळत नव्हतं, ते म्हणले की तुम्हाला जास्त कळतं आणि तुम्ही ठरवा. तर त्यामुळं त्याचा बॅलन्स जो आहे तो तर ठेवावाच लागेल ना. आता सध्या करिअर गायडन्सचं एजन्सीज आहेत, अनेक करिअर्स आहेत असे ज्याच्याबद्दल मला माहिती नाही आहे आणि पळवाट म्हणून नाही आहे, खरंच नाही आहे. नवीन असे क्षेत्र आलेले की ज्या आपल्या आणि फ्युचर कशात आहे हेही आपल्याला प्रेडिक्ट करता येत नाही. करिअर गायडन्स एजन्सीज आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ शकतो. काही मुला, जसं मी सांगितलं की काही मुलांना आपला कल कुणीकडे आहे हे ओळखता येते. अनेक मुलं साधारण त्या स्पेक्ट्रममध्ये बसतात जिथे त्यांना सगळीकडे थोडं थोडं टॅलेंट आहे, परंतु अशी एक स्पेसिफिक गोष्ट नाही की याचा जुनून डोक्यावर सवार आहे म्हणून तो तिकडे जाणार, असं नाही आहे. असे आपल्यासारख्या माझ्यासारखाच कुठेही जाऊ शकला असता. पण त्या काळामध्ये कसं आहे की रोल मॉडेल होतं, एक तर माझा भाऊ, मोठा भाऊ जिकडे गेला तिकडे मी गेलो मेडिकल सायन्सेसकडे. आतासुद्धा रोल मॉडेल्स आहेत पण ते समाजाच्या सगळ्या क्षेत्रात आहे. करिअर गायडन्स एजन्सीज आहेत, ते तुम्हाला वेगवेगळ्या करिअरच्या वाटा दाखवू शकतील आणि चांगल्या पद्धतीने दाखवू शकतील. कारण शेवटी एकदम पिढी बदलते आहे, एक वर्षामध्ये मूल्य इतकी बदलून चालली आणि अनप्रेडिक्टेबल झालं आहे आणि जग इतक्या वेगाने पुढे जात आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये वाव आहे की नाही मागच्या वर्षी तेवढी कल्पना नव्हती जेवढी एकदम समोर येऊन सगळं आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये किती अफाट ॲनिमेशन कधी कोणी ऐकलंही नव्हतं. ॲनिमेशनमध्ये आज इतकं क्षेत्र विस्तारलेलं आहे आणि इतक्या नोकऱ्या आहेत आणि इतकं प्रगतीला वाव आहे, ते तुम्ही आम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत. डॉक्टर, खरं तर हाच प्रश्न मला पुढे न्यायचा होता. जेव्हा आपण पहिला सीझन केला त्यात जे आपण वेगवेगळे विषय हाताळले होते त्यात, जसा आत्ताचा होता तसा तो 10वी 12वीच्या मुलांचा वगैरे सगळे विषय होते, तर मला एक उत्सुकता म्हणून प्रश्न विचारायचा आहे की पहिल्या सीझन नंतर तुम्ही आता सगळ्या म्हणजे राज्यातल्या वेगवेगळ्या सायकियाट्रिस्टशी बोलत असता, तुम्हाला माहिती मिळत असते, तर पहिल्या सीझन नंतर जे ज्या समस्या घेऊन लोक येतात त्या समस्या बदलल्या का? म्हणजे साधारणपणे या गोष्टींसाठी आपण काही सायकियाट्रिस्टकडे जात नाही गुवा अशा पद्धतीचे जे विषय ते आपण मांडले होते, हाताळले होते, तर असे विषय बदलले का? म्हणजे डॉक्टरांकडे येणाऱ्या लोकांमधले मधल्या समस्यांचे विषय. सगळ्यात महत्त्वाचा हा बदल घडून आला की ज्या समस्या आहेत की नाही हेच माहीत नव्हतं, त्या समस्या आहेत हे कळलं. याचं कारण सायकोलॉजीचं, सायकॅट्रीचं एक मॉडेल आहे बायो सायकोसोशल, म्हणजे शरीर, मन आणि समाज या तिन्ही घटकांचा परिणाम आपल्या मानसिक समस्यांवर होत असतो. सोशल समस्या, आता या भागामध्ये अनेक सोशल समस्या आहेत की ज्या खऱ्या एका अर्थाने विकाराच्या कक्षेत येत नाहीत, पण त्या समस्या आहेत आणि त्यांनी लोक त्रस्त असतात आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना सुटका हवी असते, असे एपिसोड दाखवल्यामुळे. जसं आता मुलगा ज्याच्यावर तो मिरिटी आवा म्हणून आईवडिलांचं प्रेशर आहे किंवा ते पिकवलेली केळी आहेत किंवा अशा स्वरूपाचे एपिसोड, की ज्याच्यामध्ये सायकॅट्रिस्टचा काय रोल आहे, याच्यात आमचा पहिलाच एपिसोड असा आहे की ती म्हणते की करिअर गायडन्स, तो सायकॅट्रिस्ट म्हणतो की करिअर गायडन्स करतात ते असं सांगा म्हणजे ती मुलगी येईल तरी 20-22 वर्षाची मुलगी. तर अशा खूप समस्याग्रस्त लोक यायला लागले सायकॅट्रिस्टकडे, म्हणजे एका अर्थाने धंदा वाढला असं आपण म्हणालो, की ज्या खरं जेन्युइन आहे, म्हणजे समस्या आहेत, विकाराच्या कक्षेत आल्या नसतील तरी असे खूप वाढले. आम्ही ज्यावेळी वृत्त निवेदन करत असतो त्यावेळी अशा असंख्य बातम्या येतात की ज्याच्याशी कनेक्ट व्हावं लागतं त्या क्षणापुरती, पण त्यानंतर डिटॅच व्हावं लागतं. पण गेल्या महिनाभरामध्ये, 1.5-2 महिन्यामध्ये 3 घटना आहेत ज्या डोक्यातून जात नाहीत. एक म्हणजे पुण्यातली पोर्शेकारची घटना, दुसरी वरळी हिट अँड रनची घटना, आणि तिसरं वसईमध्ये त्या मुलीला
मारलं आणि तिच्या मृतदेहाशी तो बोलत होता. समाजामध्ये हा जो हिंस्रपणा वाढत चाललाय, काय कारण आहे त्यामागे? हिंसा वाढत चाललेली आहे याच्याबद्दल काही दुमत नाही. याचं कारण असं की एक भाग तर असा आहे की समाज माध्यमामुळे, पुन्हा समाज माध्यमावरच आपण येतो आहोत, की तिचं प्रदर्शन ती वेगाने किती पसरते, ती सगळ्या लोकांमध्ये पसरते, त्याच्यामुळे ज्याला ज्याच्या मनातही नसेल त्याला त्याची त्याला बळ मिळतं त्याच्यातल्या वाईट विचारांना. आणि हिंसा ही शेवटी कसं आहे, मानवी मनाच्या आतमध्ये हिंसा दडलेलीच आहे. माणूस जन्मालाच मूळ येतो तो इरॉस आणि थॅनॅटॉस, म्हणजे जिजीविषा जगण्याची आणि निहिल याची, काय म्हणतात त्याला, मरण्याची. मरण इच्छा, जीवन इच्छा, लाईफ इन्स्टिंग, डेथ इन्स्टिंग, ह्या घेऊनच माणूस जन्माला येतो. डेथ इन्स्टिंग प्रभावी झाली म्हणजे मग अपघात करणे, वेगाने वाहन चालवणे, बेदरकारपणे वागणे, विकारांचा विचार न करणे, गोळ्या न घेणे, व्यसन न करणे, दारू पिणे, या सगळ्या गोष्टी मरणेच्छेच्या सगळ्या विषय आहेत. तर त्या वाढत चाललेल्या आहेत. याचं कारण प्रच्छन्न प्रदर्शन भोवताली घडणार. आता ही घटना ज्या वयोगटात होते आहे तो वयोगट, आता पुन्हा प्रश्नही असं झालेला आहे की किती कुठल्या वर्षाचा मुलगा, म्हणजे किती वर्षाचा, म्हणजे मेजर आणि किती वर्षाचा मायनर, अगदी एक दोन महिन्याचा फरक. त्या वयामध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं जे हॉर्मोन आहे त्याचं अतिरिक्त वाढण, ती टेस्टोस्टेरॉनमुळे आलेली हिंसा आहे. समज येत नाही, चांगलं काय वाईट काय कळत नाही, तारतम्य येत नाही, माणसाला रॅशनॅलिटी वगैरे या सगळ्या गोष्टी यायला कमीत कमी 20 वर्ष जावी लागली. 20 वर्षाच्या आतल्या मुलाला आपल्या कृत्याचे बरे वाईट परिणाम त्याच्याबद्दल, त्याच्यात तारतम्य नसतं, समज आलेली नसते, रॅशनॅलिटी आलेली नसते. आणि मग ते त्या वयातले मुलं आहेत हे सगळे. जेलमध्ये सडणारे 50% मुलं हे ॲडोलसंट एज ग्रुपमधले आहेत, त्यांच्या हातून त्या भयंकर कृत्य झालेले आहेत. हाच प्रश्न सोबत तुम्हाला पण विचारेन की तुम्ही ओपिनियन लीडर आहात, एक अभिनेता या पलीकडे जाऊन एक समाज भान सुद्धा तुम्ही जपत असता, सध्या जी सामाजिक स्थिती तुम्ही बघताय तुम्हाला काय वाटतं? नाही, भयंकर आहे. म्हणजे विशेषतः हे दृश्य बघणं, ऐकणं हेच भयंकर आहे, त्याच्यात बघणं ते अजून जास्त, आणि ते चिरकाळ तुझ्या डोक्यामध्ये राहतात. म्हणजे काम चालू असताना ह्या गोष्टी बघणं हे तुला त्रासदायक आहे. पण मला असं वाटतं की भारतामध्येच ओव्हरऑल आपल्याकडेच एक माणसाच्या जीवाविषयीची किंमतच कमी आहे. आणि ॲक्सिडेंट करून पळणं हा त्यातला एक भाग झाला, पण मुंबईत अचानक स्लॅबच कोसळते, बिहारमध्ये 9 पुलच कोसळतात, कुठेतरी होर्डिंगच कोसळतं आणि माणसं मरतात. म्हणजे सामाजिक सुरक्षेविषयी किंवा माझ्या देशात राहणाऱ्या कुठल्याही एका नागरिकाच्या जीवाची किंमत करण्याची वृत्तीच आपल्यामध्ये कमी आहे का, असा एक प्रश्न पडला आहे. आणि त्याच्याविषयी भयंकर भीती वाटते. आणि ह्याच्यात दोष कुठल्या सरकारचा आहे का, तर सरकारचा नाही आहे, आपलीच एक मनोवृत्ती अशी झालेली आहे की लोकलमध्ये चढताना पण मी पहिला चढलं पाहिजे, दुसरा खाली राहिला तरी चालेल किंवा तो पडला तरी चालेल, म्हणजे मी पुढे गेलो पाहिजे. मग हे जे ह्याच्यापेक्षा मी पुढे गेलो पाहिजे आणि त्याचा जीव गेला तरी चालेल, ती ती त्याच्या जीवाची किंमतच नाही आहे मला. आणि परदेशात जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा आपण परदेशाचं कौतुक नाही करत आहे, पण तिकडे अपंग व्यक्तीचं सुद्धा ज्या प्रकारे काळजी घेतली जाते. आजच काहीतरी मी बातमी वाचली की ते जर फुटपाथवरती 2 पिलर घालतात तर त्याच्यातनं व्हीलचेअर जाऊ शकत नाही अशी केस कुणीतरी केली आहे, आणि त्याच्यावरनं कोर्टानी महानगरपालिकेला का नगरपालिकेला कोणाला तरी सुनावलं आहे. तर आपल्याकडे धडधाकट माणसाच्या जीवाची किंमत नाही आहे, अपंग व्यक्तीच्या जीवाची किंमत नाही आहे, तो कुठेही उत्तम पद्धतीने वावरू शकेल अशी व्यवस्था नाही आहे. मग आपण हे सगळा जो काही खेळ मांडला आहे हा कशासाठी मांडला आहे आणि कोणासाठी मांडला आहे? होर्डिंग कोसळून 16-16 माणसं मरतात, ब्रिज 9-9 कोसळतात, त्याचं कोणाला काही वाटत नाही आहे. नाही, याच्यामध्ये ना आपली जी मानसिकता आहे ना, आता मला त्याच्याबद्दल खरं तर डॉक्टर, म्हणजे ही काय मानसिकता आहे, म्हणजे आत्ता एकीकडं सुबोध म्हणाला तसं की व्हीलचेअर, म्हणजे आता विमानतळावर सुद्धा व्हीलचेअरचा प्रश्न येतो. आता काल बातमी अशी होती की एका विमानामध्ये 3 तास विमान बसू राहिलं, कारण त्याच्यामधल्या एका वृद्धेला तिला काहीतरी पार्किन्सन काहीतरी असं होतं, तर 3 तास व्हीलचेअर आली नाही, त्यामुळे विमानही थांबलं, ती बाई एकटीच त्याच्यात बसून राहिली. ही एकीकडं गोष्ट. पण दुसरीकडं गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं जे दिसतं ते असं की धडधाकट लोक
की 60 पलीकडे गेलं की व्हीलचेअरची फॅसिलिटी मिळती म्हणून व्हीलचेअर अडवतात आणि व्हीलचेअरवरनं फिरतात. म्हणजे की ही काय मानसिकता असते आणि अशी का आहे आपल्याकडं की जेन्युइन लोक जी आहेत ती बिचारी राहतात आणि ही कोणतरी बरं ती एरवी टुंटून फिरत असतात सगळीकडं. म्हणजे विमानात एकदा आली की ती नाचताना दिसतात इकडं तिकडं, पण एरवी ती व्हीलचेअरवरनं येणार फिरणार हे असं का आहे आपलं? हे शेवटी कसं आहे की काय म्हणतात हव्यास जो आहे हव्यासापोटी झालेलं आहे हे सगळं, की माझा अधिकारच आहे असं नाही, मला मिळालं पाहिजे ते आणि स्वार्थ. आता पहिली गोष्ट अशी की अपंगांची काळजी पाश्चिमात्य देशांमध्ये घेतली जाते. एका दृष्टीने जो समाज सुसंस्कारित आहे, सुसंस्कृत समाज कुठला, जो आपल्या मधील दुर्बल घटकांना फोरफ्रंटला ठेवतो. आमच्याकडे अशा अनेक इमारती आहेत, अनेक हॉस्पिटल्स आहेत, अनेक सरकारी इमारती आहेत जिथे आपल्याकडे अपंग व्यक्ती आला तर त्याला काय सोय राहील हा विचारही केलेला नसतो. अपंगांना फोरफ्रंटला ठेवून पहिले विचार करणं हा सुसंस्कृत समाजाचं ते लक्षण आहे जे दुर्दैवाने आपल्याकडे नाही आहे. त्याची ही दुसरी बाजू आहे तुम्ही जी सांगता आहात ती, की व्हीलचेअर का नाही आणली म्हणून अंगावर धावून जाईल त्याच्या इतके तिच्या पाठी काय. आणि शेवटी कसं आहे की असं म्हणायला नको पण भारतीय लोकांची बाहेर प्रतिमा चांगली नाही आहे. मी असं ऐकलं आहे की स्वित्झर्लंडमध्ये त्या आल्प्सच्या वरती ते जे एक ठिकाण आहे माउंट टिटलिस, तिथे हिंदीमध्ये एकच पाटी आहे इधर गंदगी मत करना. कारण आपण प्रतिमा अशी केलेली आहे की आपण लिटरिंग करतो, कचरा फेकतो वगैरे, तर आपला समाज सुसंस्कारित होणं हा. म्हणून मगाच्या या प्रश्नाचं अजून एक मला एक महत्त्व सांगायचं आहे की मुलं ही इतकी हिंसक होत चाललेली आहे, आई वडिलांचे संस्कार कुठे आहे? आपण ते या प्रकरणांमध्ये असं पाहतोय की आई वडील अजून टर्रेल झालेले आहेत, ते त्यांना मुलांवर पांघरूनच नाही टाकत आहे तर ते इतरांना प्रश्न करतात कसे आहेत हे आई वडील. मानवी मनाचं कोडं कोणालाही उलगडलेलं नाही, प्रत्येक जण त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तो शोध अविरत सुरू राहणार आहे. आपल्या हातात एवढंच आहे की आपल्या मनावर आपण ताबा ठेवणं. ते किती कठीण आहे, ते कसं सोपं करू शकतो हे या मालिकेतून या गप्पांच्या माध्यमातून उलगडतोय आपण. एक छोटासा ब्रेक घेतोय, या गप्पा अशाच सुरू राहतील. पाहत रहा माझा कट्टा. आज जगामध्ये शक्तीची गरज नाही आहे, नुसत्या रिमोटनी आपण